आणि मजबूत पाऊस चालू आहे 2 दिवसापासून मुंबईमध्ये, तरी आम्हाला उंगले, आम्ही चाललो टॅटू काढायला. तुम्हाला एक सांगतो, आपला भाऊ आहे ना, तो पण एक सरप्राईज टॅटू काढणार आहे. आणि हा हा टॅटू तुम्हाला जो आपला पंख होता तो झालाय पूर्ण. आणि मी तुम्हाला मागे सांगितलं सरप्राईज आहे, तो आता टॅटू काढतोय. पण तो तुम्हाला पूर्ण प्रॉपर फायनल झाल्यानंतर दिसेल. नाव घेऊ नको ब्लॉग मध्ये, नाव घेतात मगाशी घेतलं तर कट केलंय, नाही तर पांचो कट. जय हिंद, जय महाराष्ट्र. लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. तर कसे आहात सर्वे? मी अमन सुनील देवावर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग आहे ना, तो माझे जेवढे व्लॉग आहे 75-76 त्याच्याप्रमाणे खूप वेगळा आहे, म्हणजे त्याप्रमाणे खूपच वेगळा आहे. कारण आज मी चाललो आहे टॅटू काढायला. म्हणजे हाता आहे माझा एक टॅटू आणि एक दुसरा काढायचा आहे. म्हणजे काहीतरी अजून माझं ठरलं पण नाही की काय काढायचं आहे. म्हणजे आपले भाऊ आहेत, तुम्ही रोहाच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल, मी ज्या ठिकाणी कपडे घ्यायला गेलेलो घाटकोपरला, प्रथमेश लाड म्हणून आपले भाऊ आहेत तिकडे, त्यांचंच आहे. म्हणजे त्यांनीच ओपन केलं आहे टॅटूचा स्टुडिओ. तर पाऊस पण आला आहे आणि मजबूत पाऊस चालू आहे 2 दिवसापासून मुंबईमध्ये, तरी आम्हाला उंगले, आम्ही चाललो टॅटू काढायला घाटकोपरला. तर आम्ही ट्रेननी चाललो आहे कारण पाऊस आहे, बाईक घेऊन जाणार होतो, पाऊस खूप पडतो आहे म्हणून बोलत आहोत ट्रेननी जाऊन येऊ. तर चला डायरेक्ट प्लॅटफॉर्मवर भेटू. बेकार पाऊस आहे बघा, काय बोलतो 15 मिनिटांमध्ये पोहोचू घेऊन चल 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 ये 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 चाललो ट्रेनमध्ये. म्हणजे फास्टने जाणार होतो भायकायला जाऊ, पण शिंदे बोलतो नको स्लोने जाऊ, 10-15 मिनिटात पोहोचू सावकाश आरामात. तर स्लो ट्रेनने जातो आणि बघतो पहिले जरा मोबाईलमध्ये बघतो टॅटो कसला काढायचा काय काढायचा आहे. तर चला डायरेक्ट घाटकोपरला. बारिश देख रहे हो? बारिश पाऊस मजबूत पडते. आपला भाऊ आलाय तिकडं, कधीच कापली हॅलो बघू शकता. घाटकोपरला आलो टॅटो काढलं तरी भाऊचा एक फॅन भेटलाय घाटकोपर स्टेशनला. बघा आपला भाऊ भाई आला असेल तिथं उभा असेल वेस्टला, नाही वेस्टला नाही ईस्टला, आपण वेस्टला गेलेलो, आपल्याला ईस्टला जायचं आहे. चला ठीक आहे. कोल माग चल चल चल
बोलतो भाऊ? काय बोलतो? वन साइड काय बोलतो भाऊ? साईराम साईराम. भाऊ आला आपल्याला गाडी घेऊन घ्यायला इथे स्टेशनच्या बाहेर. पाऊस भरपूर पडतो, भरपूर भरपूर बेकार वाला पाऊस आहे एकदम. तरी आम्हाला उंगलेत एवढ्या पावसात पण फिरायच्या, बाकी काय नाही. चला दाप बघू पुढे काय, पुढे बघतो काय आता काय. कहना क्या चाहते हो? अरे कहना क्या चाहते हो? हा शॉप तुम्ही मागे पण बघितला असेल आपल्या रोहाच्या ब्लॉग मध्ये. हा शॉप होता, आता फुल रिन्यू झालाय एकदम. हे मागे घेत आहे, ठेव ठेव बाहेर ठेव, राहू दे ना. फुल रिन्यू झालाय रे शॉप एकदम. सिस्टम A few moments later. झालं एक कार्गो पण घेतले. हे बघा जाऊ दे नंतर दाखवतो, आता पाऊस पण पडतोय. आता चाललोय, हा शॉप होता साई कलेक्शन. तुम्हाला नेहमी मी आपल्या रोहाच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलेलं की घाटकोपरला राहत असाल तर आपल्या भावाचा दुकान आहे पंतनगरमध्ये साई कलेक्शन, तिकडे येऊन शॉपिंग करा वन साइड आपला भाऊ. चला आता आपण जाऊ टॅटो काढायला. शिंदे भाई वन साइड छत्री कारण पाऊस पडतोय, लय पाऊस पडतोय. या जाऊ गाडीला आपण. उतरू काय तर आलोय, पोहोचलोय. म्हणजे जवळजवळ 15-20 मिनिटं आम्ही गाडीतच होतो. पाऊस पण पडतोय, पाऊस पडतोच आहे, पावसाचे दिवस होतो पडणारच. आपण त्याला काय करू शकत नाही. कुठे आहे स्टुडिओ? कुठे स्टुडिओ? कुठे पहिले जरा चहा नाश्ता करू, म्हणजे जरा चहा वगैरे पिवा आणि मग जाऊया. तू घे छत्री, एकटाच घे, आम्ही भिजतो. डबल छत्री. चला जरा चाय वगैरे पिवा. हा मागे सगळं आहे ना अमृतनगर, अमृतनगर आहे घाटकोपरचा. तिकडे महाराजांचा पुतळा पण आहे तिकडे. काय बोलतो? हा छत्रपती शिवाजी महाराज चौक अमृतनगर असा चौकाचं नाव आहे. तर चला जरा कॉफी वगैरे पितो आणि 4-5 तास लागणार आहे टॅटो काढायला. तर बघूया या, तुला काढायचं ना? काय काढतील? नाव काढा, नाव काढा. लेमन टी, लेमन टी, लेमन टी मागवल्यात. डेंजर पाऊस आहे भाई, डेंजर. बेकार बेकार. ए मोबाईल दिसते, मोबाईल पळत करा. एवढा भर पाऊस आहे तरी आम्हाला टॅटो काढायचा आहे. बापरे बाप. कुठे आहे? कुठे आहे? हा बघा शॉप तिकडे आहे, टॅटो आर्ट गॅलरी. पाऊस तर बघा ह्याला बोलतात किडा. काहीतरी करायचं किडा बेकार. क्या बात है महाराज, हक है.
काय करायचं बेसिक आपण बेड वगैरे एवढं एवढं बोलायचं आहे छत्री घेऊन आम्ही लोक पण छत्री घेऊनच आलोय ना ₹150 देगा नहीं बने डार्क चाहिए मुझे और डार्क तो फ्री होके आ जाओ एक दिन तो देखते ₹150 लगेगा ₹150 लगेगा One hour later. एक तासापासून नुसतं आम्ही सिलेक्ट करत होतो काय काढायचं काय नाही काय नाही तर सिलेक्शन झालंय फायनली सिलेक्शन झालंय या असं आता तुम्हाला दिसेल विंग्स आहेत इकडे फोरआर्म्स वरती लेफ्ट आणि अजून एक आहे तो तुम्हाला लास्टला सबस्क्राईब नाही अबे तू मेरी नकल करता है नहीं 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 हँड बॅक हँड वरती तो एक सरप्राईज असेल तो आपल्याच काहीतरी रिलेटेड आहे तर तो लास्टला बघा तर हा विंग्स आहे तो अगोदर काढतो काय शिंदे काम झालं काय हा आणि तुम्हाला एक सांगतो आपला भाऊ आहे ना तो पण एक सरप्राईज टॅटू काढणार आहे आणि हा हा टॅटू तुम्हाला आहे ना आपल्या जेव्हा हा ब्लॉग पडेल त्यानंतर एक ब्लॉग पडेल तो वेगळा असेल पण त्यानंतर अजून एक ब्लॉग पडेल त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला म्हणजे यानंतरच्या एक दोन ब्लॉगमध्ये तुम्हाला तो टॅटू दिसेल जेव्हा दिसेल तेव्हा मी तुम्हाला सांगेनच तर शिंदे एक सरप्राईज काढतोय आणि मी एक सरप्राईज टॅटू काढतो तो तुम्हाला या ब्लॉगच्या एंडिंगला दिसेल इकडे तर चला आहे बघा इथे झाले तयारी हा आपला आहे हा आपण इकडे काढतोय जो विंग्स आहेत तो इकडे काढतो आणि इकडे जो काढतोय तो वेगळा आहे तो तुम्हाला दिसेलच नंतर तो चलिए शुरू करते हैं
शकता भाऊ टॅटो काढायला बसलाय तर छोटा रोस्टो मास्टर आहे तुला बघून घ्या खरं खूप चांगला वाजवतो बघा चॅनल बिनल काय भाऊ काय नाही आपलं काम पण होत आलंय ते नाही दाखवणार व्लॉग चालू आहे ना आपला व्लॉग मध्ये लाईव्ह थोडी आहे काम इथपर्यंत आलंय आपल्या भाऊला काय बोलायचंय भाऊ काय बोलू शकत नाही तुम्हाला काय बोलायचंय आल्याबद्दल धन्यवाद आणि टॅटो सांगितलं ते काढा आता सांगते तुम्हाला बस नाश्ता टाइम नाही मी मंचुरियन साठी आणलो पाण्यामध्ये त्याटू करता करता आता 10 वाजले आणि अजून काम चालूच आहे पुरसत आहे पुरसत लय टाइम लागणार अजून लय म्हणजे आपण किती वाजता आलेलो इकडे सातला इकडे आलेलो आणि जवळजवळ एक तास कोणता काढू कोणता नको काढू त्याच्यामध्येच गेला दोन तासांनी आता चालू आहे काम अजून झालंय 50% डन झालंय 50% बाकी आहे 50% झालंय एवढ्या नाही इथून खालती आलं तेव्हापर्यंत नाही दुखत होतं पण एल्बोला जेव्हा टच झालं ना तेव्हा इथं टच झालं मनात काय झालं भिल्ल डायरेक्ट एल्बोला बॉन साइड आहे त्याने तेव्हा जास्त त्याच्यातून घेणे कॉमेडी आसायची टाकायची ते एडिटिंग तेले पवले ते दात मात्रा ना युट्यूबवर टाकलं ते ऐक ना भाऊला पण घेणं जरा ब्लॉग मध्ये बाजूला बसणार थांब ना तू ब्लॉग मध्ये येशील तिथे बसणार बसणार बस अरे नको पडत आहे थँक यू जर आलं म्हणजे भविष्यात सांग आलं नक्की त्या सांगा लाईक करा शेअर करा जरा आपल्या भावाची आठवण आली म्हणून आपल्या भावाची आहे जरा ब्लॉग मध्ये बघत होतो कसा काय बोलला बघितला ना हे जर भविष्यात हे गाणं आलं तर सपोर्ट करा लाईक करा गाणं तर आलं पण आपला भाव गेला तर त्याचा खूप दुःख आहे आज आम्हाला आणि योगा योगाने आपला जो टॅटो आर्टिस्ट आहे त्यांच्या आत्याचा मुलगा म्हणजे भाऊच होता सूरज जो आपला आज नाही आहे आपल्यात आपल्याला सोडून गेला म्हणजे आहे सोबतच आहे आपल्या व्हिडिओ मार्फत म्हणजे ज्या ज्या लोकांच्या व्हिडिओ काढल्या ज्या ज्या लोकांना आपल्या आठवणीत आपल्या मनात नेहमीच आहे तो तर सूरज भावा ऑलवेज मिस यू असाच आमच्या कायम सोबत राहा नेहमी तुझी आठवण आमच्या मनातच आहे नेहमी आमच्या मनात राहशील मच 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 लेटर आम्ही जाणार गिरगाव पाचवा कुंभारवाडा झाला फुल रेडी झालेला आहे थोडस अजून काहीतरी बाकी असेल हे दोन म्हणजे आहे दोन टॅटो आहे
आणि अशा प्रकारे आपला एक पंखांचा टॅटू फायनल, पंखांच चित्र पूर्ण झालेलं आहे. आता दुसरं एक काढायचं आहे, ते लास्टला तुम्हाला समजेलच. मगापासून मी सांगितलं ना ते काय आहे ते. अरे मला तर घे पण बाबा, ह्यालाच घ्या ह्यालाच घ्या. बघा असा बघा किती असतो बघा कसं आहे. हा जो आपला पंख होता तो झालाय पूर्ण. आणि मी तुम्हाला मागे सांगितलं सरप्राईज आहे, तो आता टॅटू काढतोय. पण तो तुम्हाला पूर्ण प्रॉपर फायनल झाल्यानंतर दिसेल. तो सरप्राईज आहे, तो लास्टला दिसेल. आणि शिंदे पण काढणार आहे, तो तुम्हाला आपल्या सांगतो नंतर काही दाखवणार आहे. शिंदे पण एक काढणार आहे, एक नाव काढणार आहे, पण ते नाव तुम्हाला सांगतो नंतर. चला हे काढायचं होतं आणि हे काढलेलं आपण. तर हेच होतं जे सरप्राईज टॅटू होता, तो वन साईड काढलाय, एकदम चाबूवाला काढलाय, भरलाय पूर्ण. आता हे आपले पंख आणि हा आपला छोटासा रोटो. बघ तुझ्या हिशोबात चांगलं वाटत तसं. आता आपला झालाय आणि शिंदे तर चालू आहे. मी काय बोलतो, ते नाव बरोबर आहे ना भाऊ. नाव घेऊ नको ब्लॉग मध्ये, मगाशी घेतलं तर कट केलंय. तर चला आता ब्लॉग आपला एंड होईल थोड्याच वेळात. तुझा काढायचं माहिती पण ते दाखवायचं थोडी आपल्याला. हा ते नंतर त्रास होत आहे का काय रे पाणी का माहिती केली. शिंदे पण काढतोय आपला टॅटू, तो दाखवणार नाहीये. मी जसा मगाशी सांगितलंय त्याप्रमाणे हा जो टॅटू आहे शिंदेचा तो खूप म्हणजे खूप स्पेशल आहे माझ्या मते. तरी आजपर्यंत म्हणजे जो शिंदे टॅटू काढतो तो आजपर्यंत कोणत्या ग्रुपच्या पोरांनी वगैरे किंवा एवढा क्रेज नसेल किंवा असा टॅटू कधी काढला नसेल. तर शिंदे जो टॅटू काढतोय तो आपल्याला जो आपला पाठ पूजा ना पहिलं सीझनचं कुंभारवाड्याचा सुगु करता. तर त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हा जो टॅटू आहे जो आपला पहिला आरंभवाला कॉल आहे शो आहे पाठभूजनचा त्या ब्लॉगमध्ये दिसेल. बाकी तुम्हाला मी काय काढलं ते तुम्ही बघितलंच. विंग्स काढलाय आणि एक ड्रम काढलाय तो माझ्या या हातावर याच्यावरती बॅक हँडवरती. आणि शिंदे काढतोय तो तुम्हाला 3 तारखेच्या ब्लॉगमध्ये दिसेलच. त्या अगोदर अजून एक आहे ते ब्लॉग म्हणजे जो आपला पहिला शो आहे त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल. आणि बाकी आता टाईम झालाय 12:30.
दीड भाई दीड वाजले म्हणजे 8 वाजता माला काढायला गेलेला टॅटू. तो माझा झाला 12:30 म्हणजे 4.5 तास ना 4.5 तास 4.5 आवर म्हणजे 4.5 तास माझा झाला. तर तो काढून झाल्यानंतर शिंदेचा आता जो टॅटू होता तो फायनल करेपर्यंत वगैरे काढेपर्यंत आता 2 वाजेल. आम्हाला घरी जायला किती वाजेल काय माहिती नाही. तर बाकी आहे थोडा 5 मिनटं नंतर आपल्याला ब्लॉग एंडच करायचा आहे. आणि हो राहिली टॅटूची गोष्ट तर तुम्हाला माहितीच आहे की आम्ही आता घाटकोपर अमृतनगरमध्ये शिवाजी महाराज चौकात तर आपल्या भावाचं शॉप आहे साई टॅटू आर्ट गॅलरी. तर काही कॉन्टॅक्ट म्हणजे तुम्ही जर घाटकोपरमध्ये राहत असाल घाटकोपरपेक्षा जवळ म्हणजे घाटकोपर तुमच्या जवळ असेल आणि तुम्हाला टॅटू काढायचं असेल तर ऑफकोर्स तुम्ही आपल्या भावाकडे या. प्रथमेश लाड थोडा वेळ येईल आता बाहेर गेलाय तर आल्यावरती भेटवतोच मी तुम्हाला आणि नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहेच आहे. तर आणि तुम्ही रोहाचा ब्लॉग बघून कपडे घ्यायला तर जे घाटकोपरमध्ये जातात ते गेलेलं असेल. मला सांगायचा तो भाऊ तुझे ब्लॉग बघून यायचे असे जसं तर नक्कीच तुम्ही हा ब्लॉग बघून पण जर तुम्हाला टॅटू काढायचा असेल तुम्हाला टॅटूमध्ये काही तर तुम्ही बिलकुल इकडे या. आपल्या भावाचा नंबर आहे प्रथमेश लाडचा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. आपलं नाव घ्याल तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे आपल्या नावावरती तुम्हाला डिस्काउंट भेटेलच भेटेल. तर तो येऊ दे डायरेक्ट त्याच्याशी वार्ता करू तुम्हाला. तर मगाशी तुम्हाला बोललो आपला प्रथमेश भाऊ तो हा आहे आणि काय काय बोलायला एकदम म्हणजे आजच्या आपल्या टॅटू बद्दल काय बोलणार. विश्वास भाऊ तर आपले एक नंबर टॅटू काढतात आणि भाऊने टॅटू कसा काढला तो नक्की सांगा. म्हणजे हे बघा परत दाखवतो हा बघा कसा वाटतोय. मला तर लय आवडलाय तुम्हाला पण आवडला असेलच नसेल आवडला तरी काय म्हणजे आवडून घ्यायचाच आहे तो. तर मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आपल्या भाऊला कॉन्टॅक्ट करा. आपल्या भाऊचा नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि डिस्काउंट तर मी सांगितलं तर तुम्हाला आपल्या नावाने याल तर डिस्काउंट भेटेलच. कपड्यांवर डिस्काउंट दिला ना आपल्या भावाला भेटलंय काय कोणकोणी काय घेऊन गेले त्यांनी कमेंट करा खाली की बाबा आम्ही घेऊन गेलेलो शर्ट आपल्या भाऊच्या दुकानातून. तर झालं आता सगळं टॅटू आणि आता वाजले 2:30 रात्रीचे आता घरी जायचा माहोल आहे म्हणजे काय अजून डन नाही. भाऊ सोडायला येणार आहे चेंबूरपर्यंत तिकडनं आम्ही पुढे जाणार आहे ओला उबेर काहीतरी करू. आणि शिंदेनी पण टॅटू काढलाय हे बघा तो आतमध्ये हाईड केलं सध्या हाईड आहे. तो तुम्हाला मी सांगितलं मगाशी पण सांगितलं 3 तारखेला आपला शो आहे म्हणजे पहिलं पाठपूजन त्या पाठपूजनमध्ये तुम्हाला तो टॅटू दिसेल आणि तो दिसेल तो अभिषेक दहिगावकर आपले लेजंड ड्रमर त्यांच्या हस्ते तो टॅटू तो उद्घाटन होणार आहे त्या टॅटूचा. हा बघा हा कार्ड आहे आपल्या भाऊचा काय असेल दया कार्डवरनं नंबर घ्या कॉन्टॅक्ट करा आणि याच्यावरती ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवरती या एनी टाईम आपल्या भाऊला भेटा. टॅटू काढायचा स्पेशली आता या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा बघा या नंबरवरती. तर चला हे सर्व झालं आजचा अचानक भयानक प्लॅन झाला टॅटू काढायचा काय असं ठरलेलं नव्हतं म्हणजे ठरवून नाही केलं आम्ही. अचानक दुपारी भाऊनी फोन केला अचानक भयानक फोन केला तुम्हाला माहिती आपलं उठायचा टायमिंग काय त्या टायमिंगला भाऊनी फोन केला नेमका उठलो तेव्हाच फोन केला आणि बोललं की असं असं आहे. तर चल तर मी बोललो चला आपल्याला काढायचं होतं विंग्स तर शिंदे होता घरी घरातून नाही केला ब्लॉग चालू डायरेक्ट खाली आल्यावरती केला कारण झोपेतून उठलो नाश्ता वगैरे केला फास्ट फास्टमध्ये आणि उतरलो लगेच. तर आता आपण हा ब्लॉग इथंच एंड करूया कारण ऑलरेडी खूप मोठा झाला आहे. आणि तुम्हाला कसं टॅटू वाटला ते नक्की सांगा. आपल्या भाऊचा विश्वास भाऊचं काम कसं वाटलं कोणाकोणाला काम आवडलं त्याने नक्की कमेंट करा मला पण काय माझ्या असतील फॉल्ट ते मला कळतील. हो नक्की नक्की म्हणजे काय चूक असेल ते पण सांगा की बाबा असं असं झालं तसं झालंय की पुढे आपण त्यांना चेंज करून काहीतरी युनिक नवीन काहीतरी त्यामध्ये ऍड करू. तुमचं काय असेल तुमचं मत तेही खाली मांडा कमेंट्स मध्ये आम्हालाही कळेल. बरोबर आहे तर चला भाऊनो हा व्लॉग आपण आता इथेच संपणार. चला हा व्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि शिंदे सबस्क्राईब आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटो मग तुम्हाला आपल्या पुढच्या चाबूकवाल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र खतम बाय बाय टाटा गुड बाय गया.